मराठा आरक्षणाची लढाई गरीब मराठ्यांची आहे, श्रीमंत मराठ्यांची नाही, असं वक्तव्य शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी केले. राजकीय मराठा नेते मराठ्यांचा फक्त खुर्चीपर्यंत नेपर्यंत वापर करतात अशी टीकाही मेटे यांनी केली. मेटे आज नांदेडमध्ये बोलत होते. 100% आपलं बरोबर आहे. जेवढी राज्यामध्ये भरती चालू आहे त्या सगळ्या भरतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घोटाळे चालू आहेत, भ्रष्टाचार चालू आहे, वक्फ बोर्डाच्या देवस्थान जमिनीचं लाटणं सुरू आहे, दरोडे घालणं सुरू आहे, हे सगळं सुरू आहे. आणि ह्या दोन्हीचेही सगळे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेलेले आहेत. मंत्रालयातले लोक भरतीच्या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत, ह्या देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये सुद्धा मंत्रालय त्याच्यामध्ये सहभागी आहे.